हॉटेल मामा सावजी गडचिरोली, मनपसंत चविष्ट आणि स्वस्त फक्त हॉटेल मामा सावजी। देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहराच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भुयारी पुलाची निर्मिती केली आहे, परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जाते। बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रित गिट्टी चोरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरून नेण्यात आला। संपूर्ण ट्रकमध्ये गिट्टी भरली असतानाच केबिनच्यावर मजुरांना बसवून जीवघेणा प्रवास करण्यात आला। देसाईगंज येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच ओव्हरहेड ब्रेकर लावलेले आहेत। या ब्रेकरची उंची जमिनीच्या ब्रेकरपासून 3.5 मीटर उंचीवर आहे। बुधवारी डांबर मिश्रित बारीक गिटी भरलेला ट्रक या ठिकाणाहून जात असताना वर बसलेल्या मजुरांना पूर्णपणे कॅबिनमध्ये झोपावे लागले। अनावधानाने जर चालकाची जराशी चूक झाली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता। विशेष म्हणजे भुयारी पुलाची निर्मिती अवजड वाहनाच्या आवागमनासाठी झालेली नसून पादचारी, दुचाकी, चारचाकी व लहान गाड्यांसाठी आहे, परंतु येथून अवजड वाहने सर्रास चालवली जात आहेत। परिणामी इतरही वाहतूक प्रभावित होत आहे। काही तांत्रिक कारणामुळे वाहन मागे आल्यास मोठा अनर्थही घडू शकतो। यापूर्वी अवजड वाहन टाकण्यात आल्याने 1-2 ठिकाणी या मार्गाची तोडफोड झाली आहे। अवजड वाहने जाण्यासाठी बायपास मार्गाची सोय असूनसुद्धा अवजड वाहन चालक शॉर्टकटच्या नादात दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही। संबंधित विभागाने या भुयारी पुलाखालून कोणती वाहने जाणार याचा स्पष्ट निर्देश असलेले सूचना फलक फाटकाच्या दोन्ही बाजूला लावावे, या सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जय विद्रम न्यूज, गडचिरोली।